गेल्या 10 तारखेपासून सतत कार्यक्रम चालू आहे. हैदराबादला 12, 13, 14 डिसेंबरला मिलेटवर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती. 165 देशातले प्रतिनिधी होते, सायंटिस्ट होते, ॲक्टिविस्ट होते, सरकारी उच्च अधिकारी होते. तर हा मिलेट्स सगळे म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, वरई, सुभाष पाळेकर कृषीमध्ये कसे घेणे शक्य आहे याच्यावर चर्चा होती. कारण जागतिक स्तरावर आता हे मान्य झालेलं आहे की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीला तिलांजली दिली पाहिजे. का दिली पाहिजे आपण याच्यावर विस्तारित चर्चा करूयाच. स्पष्ट नाबार्डसोबत एक मीटिंग होती. पूर्ण दक्षिण भारतातले नाबार्डचे सगळे अधिकारी आणि NGOs चे प्रतिनिधी होते की आदिवासी क्षेत्रामध्ये नाबार्ड काम करत आहेत तिथे कसं आपल्याला पोहोचता येईल. आदिवासी 2-3 महिने नागली घेतात आणि मग शहराकडे पलायन करतात कामासाठी. त्यांना रोखायचं कसं हा विषय होता गावातच. मग 1 एकर पालेकर फूड फॉरेस्टमधून त्याला संपूर्ण कुटुंबाचं स्वावलंबन कसं करता येईल हा त्याचा विषय होता. नंतर खूप काही दक्षिण भारतातल्या संस्था, त्यांचे प्रतिनिधी, NGOs त्यांच्यासोबत चर्चा, मिटिंग, प्रेस कॉन्फरन्सेस. दक्षिणेकडे गेलो म्हणजे खूप मोठा व्यापक प्रचार दक्षिणेतला मीडिया करतो. इथे काल एक नॅशनल कॉन्फरन्स होती पुण्याला, म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे जे मोठमोठे उद्योग आहेत यांना जो नफा मिळतो त्यापैकी 2% नफा हा सामाजिक उन्नतीसाठी खर्च करावा लागतो. याला CSR फंड म्हणतात. तर CSR फंडचे हेच होते मुख्य पूर्ण भारतातले. आणि काही वेगळ्या क्षेत्रात काम करणारे उच्चस्तर प्रतिनिधी होते. तिथं माझं उद्घाटनाचं भाषण होतं आणि खूप चांगला प्रोग्राम झाला. आणि उद्या मला बंगलोरला पळायचं आहे आपल्या अहमदाबादला. मध्ये हा कार्यक्रम कसा बसवावा असं ज्योतिबाईंचं म्हणणं होतं की पुष्कळमध्ये खूप मोठं काल आपण गमावलेलं आहे कोरोना काळामध्ये. बस व संवाद कुठेतरी थांबलेला होता आणि खूप मावळ्यांची इच्छा होती की आम्हाला हे सगळे विषय समजून घ्यायचं आहे. म्हणून तो आजचा सुयोग आलेला आहे आपणाशी दिवसभर संवाद करण्याचा. पुणे असं ऐतिहासिक शहर आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण सुदृढ झालेलं आहे. पुणे असं शहर आहे की ब्रिटिश साम्राज्याला हुसकावून लावण्यासाठी पहिला आवाज आणि आंदोलनाची सुरुवात करणारे लोकमान्य टिळक कुठले. सामाजिक बदल, सोशल रिफॉर्मेशन, महिलांना महिलांचे ईश्वरदेय अधिकार प्राप्त करून देण्यासाठी पहिलं सामाजिक आंदोलनाची सुरुवात अगर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले कुठे केली. पुण्यात संगीताचे महासूर्य कोण, भीमसेन जोशी, हे कुठले पुण्यातलेच, पण ते मूळ कर्नाटकातले पुण्यातले झाले. सवाई गंधर्व, बालगंधर्व हे मोठमोठी मंडळी आकाशाएवढी, म्हणजे ब्रह्मांडात त्यांचं कर्तव्य कर्तृत्व प्रसारित व्हावं एवढी मोठी मंडळी पुण्यातली आहे. हे पुण्यातलं वैभव आहे. म्हणजे पुण्याला विद्यानगरी म्हणतात. काय म्हणतात? विद्यानगरी. विद्येचं माहेरघर. तर विद्येचं माहेरघर आहे तर मग पितृ घर कोणतं? पुणे तिथे काय उणे असे एक मन आहे. हे ना, मी 3 वर्ष पुण्यात होतो जेव्हा बैलाजा मासिकाचा संपादक होतो 96 ते 98. त्यावेळेस पुणे तिथे सगळं होतंच. पुण्यातलं वातावरण चांगलं होतं, आहे ना, पर्यावरण चांगलं होतं, लोक चांगले होते, रस्ते चांगले होते, संगीत, नाटक, म्हणजे 3 वर्षामध्ये यथेच्छ त्याचा आस्वाद घेतला. इतकं प्रदूषण नव्हतं. आज पुणे म्हणजे उणेच उणे, उणेच उणे. म्हणजे पुण्यातल्या लोकांना नोबेल प्राईज द्यायला पाहिजे कसे राहतात बिचारे इथं, ओळख का नाही पुन्हा सोडून. याला कारण आपली जीवनशैली. संत तुकारामांचा एक अभंग आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वैचारिक घडण तयार केली. आता निश्चिंतेने पावलं, खुंटलया धावा तृष्णे,
यादसाठी केला होता अठ्ठास शेवटलं दिस गोडवा. आता निश्चिंतेने पावलो विसा. शेवटला क्षण आलेला आहे आता. कुठं जाण्याचं आहे? वर जाण्याचं. आणि मन शांत आहे. निश्चिंते पावलं. खुंटली या धावा तुष्टीच्या. अरे हे माझं हे कमा धाव पळ आता सगळे भेटेल. यादसाठी केला होता असं शेवटला क्षण मला भोगायला मिळावा की जिथे माझं मन आत्मा शांत राहील त्यासाठी जो अठ्ठास केला. आता मला सांगा इथं बसलेल्यापैकी असं कोण आहे की ज्यांना हा शेवटला क्षण उपलब्ध होईल? किती धावपळ. जे पाप करतात भ्रष्टाचार करतात त्यांच्या शेवटल्या क्षणाला त्यांचं मन शांत नसतं. असतं का? मन खातं. म्हणजे सुनेनं जर सासूरवास केला असेल तर सुनेचं मन खातं. सासून जर केला असेल तर त्यावेळेस का आपण फालतूच त्रास दिला असं नको होतं. चांगली सुनती माझी पण त्यावेळेस खातं. हा शेवटला क्षण फार महत्त्वा. आमचे राजदीप पाटील पाटील साहेब यहां बैठे हैं. आले का राजदीप जी? आणि सगळा अठ्ठास त्या शेवटच्या क्षणासाठी असतो. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्या बाळाची मूठ कशी असते? बंद असते. खरं आहे ना? आणि जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा मूठ कशी असते? याचा अर्थ काय? कार्यकारण भावाशिवाय कार्य घडत नाही. ज्या अर्थी ते बाळ मूठ बंद करून आलेलं आहे याचा अर्थ या मुठीत काहीतरी घेऊन आलेलं. बघा तुम्ही हे घे म्हटल्यावर तुमचे काय करता? हात पसरतात आणि मग काय करता? मूठ बंद करता. म्हणजे हातात काय आहे? काय मोबाईल आहे. है ना? ज्या अर्थी ते बाळ बंद मुठ्ठी घेऊन आलेलं आहे याचा अर्थ ईश्वराने त्या मुठीमध्ये काहीतरी दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे तू माझ्याकडे जेव्हा परत येशील तेव्हा सगळं तिथं सोडून ये आणि रिकाम्या हाताला परत. त्याचा अर्थ काय? काय दिलं ईश्वरानं बंद मुठीमध्ये जन्मता? मर्सिडीज बेंच का? नाही. 22 मजला असलेलं मकान? नाही. सुपर क्लास वन नोकरी? नाही. आणि माधुरी दीक्षित सारखी पत्नी? शाहरुख खान सारखा पती? आता असल्या शाहरुख नाव घेतलं का असल्यावर? हे ईश्वर देत नसते, खेचून घ्यायचं असतं. लक्षात. हे मर्सिडीज बेंच का? बंगले? मोठी नोकरी? ईश्वर देत नाही, खेचून घेतलं जात. मग ईश्वर काय येतो? काय दिलं ईश्वरानं आपल्या बंद मुठीत? दोन बांधिलकी दिल्या. द गॉड हॅज गिव्हन टू कमिटमेंट इन द क्लोज हँड वेन वी टेक द बर्थ. कोणत्या बांधिलकी दिल्या? दोन काम दिले, दोन कर्तव्य दिले, दोन ध्येय दिले. नंबर एक, तुला मी पृथ्वीवर यासाठी पाठवत आहे की पृथ्वीवर जे पीडित आहे, शोषित आहे, कष्टी आहे, वंचित आहे, ज्यांचं कोणी नाही त्याच्यासाठी काम कर. कोणासाठी काम कर? जे पीडित आहे, शोषित आहे, वंचित आहे, ज्यांचं कोणी नाही त्याच्यासाठी काम कर. आणि दुसरा आदेश दिला ईश्वराने, अरे तू पृथ्वीवर येण्याच्या आधी इतकी सुंदर सृष्टी मी उभी केलेली आहे, निसर्ग उभा केलेला आहे, अतिशय निहा सुंदर. परंतु हा मानव म्या माझ्याद्वारा निर्मित निसर्गाचा विध्वंस करतो आहे, जा आणि हा विध्वंस रोक आणि त्याचं संवर्धन. द गॉड हॅज गिव्हन दिस टू कमिटमेंट्स. आय विल आस्क टू यू व्हॉट यू आर डूइंग नाउ. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही ईश्वरानं ज्यासाठी पाठवलेलं आहे ते काम तुम्ही करत आहात का? अंतरात्माला विचारा. सगळे म्हणतील नाही. दोष तुमचा नाही आहे, दोष व्यवस्थेचा आहे, दोष व्यवस्थेचा. आणि म्हणून ईश्वराने दिलेल्या ध्येयांना जागून दिलेली उद्दिष्ट पूर्ण करणे म्हणजेच अध्यात्म आहे. हे पूजा पाठ
अध्यात्म नव्हे, पूजापाठ अध्यात्म नव्हे, मंदिरात जाऊन पूजा करणं अध्यात्म नव्हे. पूजापाठ म्हणजे अशांत मनाला शांत करण्यासाठी केलेले मानसोपचार आहेत. टू कूल अँड काम द एक्साइटेड माइंड, जे सायकोलॉजिकल ट्रीटमेंट टू वर्शिप द गॉड इन द टेम्पल्स. कोणता पक्षी पूजा करतो, कोणता प्राणी पूजा करतो, त्याला काय आवश्यकता नाही, कारण तो पाप करत नाही. व्हेन युअर माइंड बिकम एक्साइटेड, तुमचं मन अशांत केव्हा बनतं, जेव्हा आपल्या हातून काय होतं, पाप होतं, होतं ना, तेव्हा अशांत होत. जेव्हा पुण्य करतं अशांत होतं का, शांत करत. म्हणजे पाप करणारे तुम्ही, ईश्वर निर्मित व्यवस्थेचा विध्वंस करणारे तुम्ही, आणि मंदिरात जाऊन प्रार्थना करणारे तुम्ही, पुन्हा दुसऱ्या दिवशी विध्वंस, पुन्हा संध्याकाळी प्रार्थना, अजून तेच तेच घाटघाट चालू आहे. सेम इट इज सिक्वेन्स कंटिन्यू. वाय? याचा अर्थ आपण अंतर्बाह्य बदललेलं पाहिजे. याला वयाची सीमा नाही, याला वयाची सीमा नाही. अंतिम क्षणाच्या आधी सुद्धा आपण बदलू शकतो. दोन कमिटमेंट दिले आहे ईश्वरानं, जे वंचित आहे, शोषित आहे, पीडित आहे, त्यांच्यासाठी काम करणे. त्यांनी सुरुवात केली, त्यांना काय कष्ट पडलेत ज्योतिबा फुलेंच्या पती पत्नीला, सावित्रीबाईला, त्यांनी स्वतः तो त्याग केला, आणि त्या त्यागामुळं आज पुण्यात तुम्ही उभ्यात, लक्षात ठेवा. त्या त्यागामुळं महिलांना शिक्षणाची आवश्यकता आहे, पण ते त्याचा अधिकार सुद्धा आहे. हा पहिला आवाज कोणी केला, सांगते, जेव्हा तुम्ही शिकल्यात लक्षात ठेवा, तेव्हा शिकले. मग वंचिताची सेवा करणे म्हणजे काय, झोपडपट्टी देऊन काम करणे का? नाही, तुम्ही घरी बसून सुद्धा सेवा करू शकता. हा निसर्ग जो उद्ध्वस्त होतो आहे, ते उद्ध्वस्तीकरण थांबवण्याचं काम तुम्ही घरी बसून करू शकता. त्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, यष्टा जाळण्याची आवश्यकता नाही, दुकान जाळण्याची आवश्यकता नाही, जिंदाबाद मुर्दाबाद घोषणा करण्याची आवश्यकता नाही. अहिंसक संवैधानिक घटनात्मक जन आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. महाराष्ट्रामध्ये चांगलं सुद्धा पिकतं आणि वांगलं सुद्धा पिकतं, महाराष्ट्राची प्रसिद्धी आहे, आणि त्यामुळं भारताचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं नाही आज पण सुद्धा. महाराष्ट्र धर्म जागवावा म्हणजे कोणता धर्म, परिभाषा काय त्याची, व्याख्या काय? मित्रांनो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, आणि मला निश्चित माहीत आहे की तुम्हाला तो ऐकायचा आहे. ज्याला ऐकायचा आहे पण सोडून द्यायचा आहे असं कोणकोण आहे? ज्याला ऐकायचं आहे पण या काळात ऐका इकडून सोडून द्यायचं असं कोणी आहे का? नाही, तो राजकारणी इथं बसलेला नाही, ऐकण्याने सोडून द्या. ज्याला ऐकायचं आहे पण स्वतःच्या कुटुंबासाठी असं कोणकोण आहे? कोणी नाही. पण ज्याचं ऐकायचं आहे समष्टीसाठी, लोकांसाठी, असं कोणकोण आहे? शाबास, क्या बात.